मी निलिमा कदम। इयत्ता 6वी विषय गणित। आजचा आपला घटक आहे नफा तोटा। टुडेज टॉपिक इज प्रॉफिट अँड लॉस। एका उदाहरणातून आपण नफा तोटा म्हणजे काय हे थोडंसं समजून घेऊया। एका शाळेमध्ये अशा प्रकारे फन फेअर आयोजित केलेली आहे आणि त्या ठिकाणी शाळेतील मुलांनी काही स्टॉल लावलेले आहेत। अयांश व रीना यांनी रिफ्रेशिंग ड्रिंक्सचा स्टॉल लावलेला आहे आणि त्यांनी काही ड्रिंक्स ठेवलेले आहेत। मग हे रिफ्रेशिंग ड्रिंक्स तयार करण्यासाठी त्यांना काही फळं लागलेली आहेत, ती फळं त्यांनी आणलेली आहेत। सफरचंद 120 रुपयाची, लिंबू 35 रुपीज, साखर 25 रुपीज, संत्री 60 रुपीज। तर दुसऱ्या बाजूला प्रणव आणि साहिल यांनी स्टॉल लावलाय। कसला बरं स्टॉल दिसतोय तुम्हाला? येस, वडापावचा त्यांनी स्टॉल लावलेला आहे। आता त्यांना काय खर्च आलेला आहे बघूया आपण। बटाटे 70 रुपये, पाव 45 रुपये, मिरची कांदे 25 रुपये, तेल 40 रुपये। आता दोघांनी अशा प्रकारे साहित्य खरेदी केलं आणि हे साहित्य खरेदी करून त्यांनी आपापलं ज्या काही वस्तू आहेत, म्हणजेच अयांश्वरीनाने ड्रिंक्स बनवली, सरबत बनवलं, तर प्रणव व साहिल यांनी वडापाव बनवले। या ठिकाणी अयांश व रीना यांनी एकूण 240 रुपये किमतीचं सामान खरेदी केलं। साहित्य खरेदीचा तपशील, तर अयांश व रीना यांनी 240 रुपयाचं सामान या रिफ्रेशिंग ड्रिंक्सच्या स्टॉलसाठी खरेदी केलं। ओके, तर प्रणव व साहिल या दोघांनी वडापावचा स्टॉल टाकला होता आणि त्यांना त्यासाठी लागलेलं सामान किती रुपयाचं आहे? 180 रुपयाचं त्यांना सामान लागलेलं आहे। आता या दोघांनी अशा प्रकारे स्टॉल टाकले, अयांश व रीनाची 240 रुपयाचं सामान खरेदी केलं, म्हणजेच त्यांची खरेदी किंमत किती आली? 240 रुपये। तर दुसऱ्या बाजूला प्रणव व साहिलची खरेदी किंमत आली 180 रुपये। आता अयांश व रीना यांनी 240 रुपये या किमतीचं सामान खरेदी केलं, सरबत तयार करून त्यांनी विक्री केली आणि विक्री केल्यानंतर त्यांना मिळालेली रक्कम आहे 260 रुपये। किती मिळाली? 260 रुपये। तर प्रणव आणि साहिल यांनी 180 रुपयाचं साहित्य खरेदी केलं आणि त्यांना मिळालेली रक्कम आहे, बघा, विक्री केल्यानंतर म्हणजे वडापाव करून विकल्यानंतर त्यांना मिळालेली रक्कम 165 रुपये। ओके, या ठिकाणी सामान जे खरेदी केलं ती झाली खरेदी किंमत 240 रुपये आणि विक्री केल्यानंतर अयांश्वरीनाला मिळाले 260 रुपये। म्हणजेच या ठिकाणी अयांश्वरीनाला त्यांनी जेवढे पैसे टाकले त्यामध्ये त्यांना काय झाले दिसते तुम्हाला? कॅन यू गेस? येस, यू आर राईट, दे गॉट रुपीज 20 एक्स्ट्रा। त्यांना दे हॅव स्पेंड 240 रुपीज, बट आफ्टर गिविंग, दॅट इज सेलिंग दीज सॉफ्ट ड्रिंक्स, दे गॉट रुपीज 260, मीन्स दे गॉट 20 रुपीज एक्स्ट्रा। त्याला 20 रुपये एक्स्ट्रा मिळाले, म्हणजेच या ठिकाणी त्यांना काय झाला? फायदा झाला। काय झाला त्यांना? फायदा। गणिताच्या भाषेत याला म्हणतात नफा। काय म्हणतात याला? नफा। सो इन द मॅथमॅटिकल लँग्वेज दिस 20 रुपीज इज कॉल्ड ॲज प्रॉफिट। व्हॉट इट इज कॉल्ड? प्रॉफिट, म्हणजेच त्यांना 20 रुपये नफा झाला। दुसऱ्या बाजूला प्रणव व साहिल यांनी 165 रुपये त्यांना मिळालेले आहेत। प्रत्यक्षात त्यांनी 180 रुपये खरेदी केले आणि त्यांना मिळाले किती? 165 रुपये। म्हणजेच प्रणव व साहिलला वडापाव विकून
रक्कम कमी मिळाली, त्यांचे स्वतःचे पैसे जास्त गेलेले आहेत. बघा, 180 रुपयाचं त्यांनी सामान आणलेलं आणि विक्री करून त्यांना 165 रुपयेच मिळाले. या ठिकाणी काय झाले बघा, 15 रुपये त्यांना कमी मिळालेले आहेत. सो हे पैसे त्यांना कमी मिळाले, त्यांचं नुकसान झालं. गणिताच्या भाषेत याला म्हणतात तोटा, गणिताच्या भाषेत याला म्हणतात तोटा, लॉस. म्हणजेच 15 रुपये त्यांना कमी मिळाले आणि म्हणून हा झाला तोटा. तर अशा प्रकारे नफा म्हणजे झालेला फायदा आणि तोटा म्हणजे झालेलं नुकसान. ओके, बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल की आपण जेव्हा सामान एखाद्या घाऊक व्यापाराकडून घेतो त्यावेळेला आपल्याला ते सामान कमी किमतीला मिळतं. मग घाऊक व्यापारी म्हणजे काय, तर त्याला म्हणतात होलसेलर. बऱ्याच वेळेला होलसेलर म्हणजेच काय, तर त्यांच्याकडे खूप सामान अवेलेबल असतं आणि ते प्रत्येक कस्टमरकडे म्हणजे कन्झ्युमरकडे जात नाहीत. या ठिकाणी दिसे बघा, होलसेल सेलर, होलसेल, इनडायरेक्ट सेल. हा होलसेलर आहे. हा काय आहे, होलसेलर. हा डायरेक्ट ग्राहकाकडे जात नाही, कन्झ्युमरकडे जात नाही. देअर इज अ मिडल मॅन. मग होलसेलरकडून एक माणूस ते सामान खरेदी करतो आणि मग ते सामान या ग्राहकाला विकलं जातं. हा आहे होलसेलर. आणि या ठिकाणी बघा, हा जो माणूस कांदे विकतो आहे, हा आहे काय आहे, त्या होलसेलरकडून म्हणजे ठोक व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात त्याने वस्तू घेतल्या आणि आता तो हे कांदे, बघा या ठिकाणी पोती दिसतायत कांद्याची, या ठिकाणी हा सुटे कांदे विकत आहे. साहजिकच घाऊक व्यापारी जे आहे, हा व्यापारी काय करतो आहे, त्याची जी किंमत आहे ती किंमत कमी असते. हा जो रिटेलर आहे, हा त्याच्याकडून कमी किमतीने ते कांदे किंवा कोणत्याही वस्तू घेतो आणि त्या वस्तू सुट्या करून दुसरी किंमत लावून विकतो. या ठिकाणी याने लावलेली ही किंमत काय असते, जास्त असते. आणि हा आहे कन्झ्युमर म्हणजे आपण, बरोबर. तर होलसेलर, रिटेलर आणि कन्झ्युमर. होलसेलर म्हणजेच घाऊक व्यापारी, तो एखाद्या रिटेलरला सामान विकतो आणि रिटेलर मग डायरेक्ट कन्झ्युमरला ते सामान विकतो. बघा, एखादं स्टेशनरीचं आपण दुकान घेतलं तर या ठिकाणी हे काय आहे बघा, हा आहे रिटेलर आणि हा आहे होलसेलर. होलसेलर कडून या रिटेलरने सामान घेतलं आणि हे सामान म्हणजे उदाहरणार्थ वह्या, पेन्सिली, जर स्टेशनरी आपण बघितलं तर अशा प्रकारे घाऊक किमतीने तो त्या वस्तू घेतो, त्याला त्या वस्तू कमी किमतीला पडतात आणि नंतर तो या वह्या, पेन सुट्या करून आपल्याला विकतो. साहजिकच त्याला सुट्या वस्तू सुट्या करून विकल्या की त्याला जास्त रक्कम मिळते. आणि आपण ह्या ज्या वस्तू घेतो, आपण कोण आहोत, कन्झ्युमर. तर अशा प्रकारे होलसेलर, रिटेलर आणि कन्झ्युमर अशी एक ही व्यवसायाची साखळी असते. आता आपण बघितलं की होलसेलर जो सामान विकतो तो त्याच्याकडून हा रिटेलर मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने वस्तू घेतो. ओके, आणि मग त्या वस्तू सुट्या करून तो काय करतो, ग्राहकाला विकतो. हा कन्झ्युमर. आता होलसेल, होलसेल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने वस्तू विकल्या जातात. म्हणजेच घाऊक व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने त्या वस्तू रिटेलर घेतो. त्याची किंमत ही छापील किमतीपेक्षा कमी असते, कारण तो मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वस्तू त्याच्याकडे असतात. आणि रिटेलर जो असतो तो काय करतो, त्या वस्तू सुट्या करून छापील त्याच्यावर एक वेगळी किंमत लावतो आणि त्या किमतीला
त्या वस्तू आपल्याला विकतो म्हणजेच ग्राहकाला विकतो आणि अशा प्रकारे या वस्तू सुट्यावरून सुट्या करून विकल्या की जास्त रक्कम मिळते. आता लक्षात ठेवा नफा तोटा कधी नफा होतो कधी तोटा होतो. आपण आता अयांश रीना आणि प्रणव साहिलच्या उदाहरणात बघितलं तर ज्या रकमेला वस्तू विकत घेतली जाते त्या रकमेला वस्तूची खरेदी किंमत म्हणतात कॉस्ट प्राइस सीपी आणि ज्या रकमेला म्हणजेच जो रिटेलर आहे तो काय करतो ज्या रकमेला त्या वस्तू विकतो त्या रकमेला वस्तूची विक्री किंमत सेलिंग प्राइस एसपी असे म्हणतात. सो कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस या महत्त्वाच्या दोन टर्म्स आहेत प्रॉफिट आणि लॉस मध्ये. सीपी अँड एसपी. सीपी मीन्स इट इज द अमाउंट ऍट व्हिच अ प्रॉडक्ट इज परचेस्ड ओके दॅट इज कॉस्ट प्राइस सीपी. अँड एसपी एसपी मीन्स सेलिंग प्राइस इट इज द अमाउंट ऍट व्हिच अ प्रॉडक्ट इज सोल्ड ओके. नाउ रिमेंबर If the selling price is more than the cost price, there is a profit. खरेदीपेक्षा विक्री जास्त असेल खरेदीपेक्षा विक्री जास्त असेल तेव्हा नफा होतो. अयांश आणि रीना खरेदी किंमत त्यांची त्यांनी काय बनवलेले होते सरबत ओके आणि त्यांना खरेदी केल्यानंतर विक्री केल्यानंतर 20 रुपये जास्त मिळाले म्हणजेच त्यांना काय झालेला नफा. म्हणजेच लक्षात ठेवा विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल. इफ विक्री किंमत म्हणजेच काय तर सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. इफ एसपी इज ग्रेटर दॅन सीपी ऍट दॅट टाइम देअर इज अ प्रॉफिट आणि म्हणून मग आपल्याला खुश होतो की नाही जास्त पैसे मिळाले. सो वी आर हॅपी आणि म्हणूनच या ठिकाणी बघा हसतोय हा प्रॉफिट इट्स अ गेन. सो व्हेन एसपी इज ग्रेटर दॅन सीपी देअर इज ऑलवेज प्रॉफिट. सेलिंग प्राइस इज मोर दॅन कॉस्ट प्राइस आणि म्हणून आपल्याला नफा काढण्यासाठी सूत्र मिळतं नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत कारण विक्री किंमत जास्त आहे. सो प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस ओके. दिस इज द फॉर्म्युला ऑफ प्रॉफिट. नफाचं सूत्र काय मिळालं आपल्याला विक्री किंमत वजा खरेदी किंमत. खरेदीपेक्षा विक्री कमी असेल तेव्हा तोटा होतो. आपण कोणाचं उदाहरण बघितलं प्रणव आणि साहिल. त्यांनी वडापाव विकला त्यांनी वडापाव किंमत विकल्यानंतर त्यांना 15 रुपये कमी मिळाले म्हणजेच त्यांनी खरेदी केलेल्यापेक्षा खरेदी किंमत त्यांची जास्त झाली आणि विक्री किंमत कमी झाली तेव्हा तोटा होतो. इफ द सेलिंग प्राइस इज लेस दॅन द कॉस्ट प्राइस देअर इज अ लॉस. मीन्स विक्री किंमत लेस दॅन खरेदी किंमत. सीपी इज लेस दॅन एसपी देन ऍट दॅट केस देअर इज लॉस तोटा. जर विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी असेल तेव्हा तोटा होतो. बघा हा स्माइली कसा दिसतोय याचं तोंड काय झालं त्याला तो थोडासा नर्वस झालाय कारण त्याला काय झालेला आहे तोटा कमी पैसे मिळाले राईट. मग याच्यावरून आपल्याला सूत्र मिळत आहे तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस सीपी मायनस एसपी.
तर आपल्याला नफा आणि तोटा याची सूत्र आपण बघितलेली आहेत. सो दीज आर द फॉर्म्युला फॉर प्रॉफिट अँड लॉस. वी विल सॉल्व सम एक्झाम्पल्स ऑन दिस प्रॉफिट लॉस इन अवर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.